बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सातूर अंबड लिंक रोडवरील भंगार बाजारात लागलेल्या आगीत गोदामाचे मालक शबू मकबूल अहमद खान यांचं गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. गेल्या महिनाभरापूर्वी अशीच मोठी आग या ठिकाणी लागून गोदामासह एक आयशर गाडी जळून खाक झाली होती. नंतर याच ठिकाणी ही मोठी आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज जरी स्थानिकांनी वर्तवला असला तरी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काहीतरी आपसातील वादातून ही आग लागली असावी व त्याची पूर्णपणे चौकशी पोलीस करतील असे त्यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मदत कार्यास काही काळ अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती अंबड अग्निशमन दलाला कळताच त्या ठिकाणी दोन बंब दाखल करून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले. अंबड पोलिसांना पण या घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाने PSI निंबाळकर यांनी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत कायदा व सुव्यवस्था राखली आहे. या अग्नितांडवाचा आढावा घेतलाय आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, पाहूयात. आपल्या सोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या का खरं आगीचं कारण काय असू शकतं. सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. खरं तर भयानक अशी आग लागलेली आहे, काय सांगाल? सर, सांगण्यात तात्पर्य एक आहे की यापूर्वी इथे पण एक 15 ते 3 आठवड्यापूर्वी एक आग लागलेली होती रात्रीच्या वेळेस. परंतु प्रथमदर्शनी असं मला एक अंदाज वाटतंय की त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटचं असं काही कारण नाहीये. एक वैयक्तिक काहीतरी आपसामध्ये दुश्मनी असायला पाहिजे, त्यामुळे इथे आग लागलेली आहे. आणि या ठिकाणी ही दुसऱ्यांदा घटना आहे आणि वारंवार याच ठिकाणी आग लागते. या ठिकाणी भंगारचं जे मटेरियल आहे, जसं की पेस्टिंग करण्याकरता जे केमिकल वापरले जातात, त्याच्यानंतर रॉ मटेरियल आहे, या ठिकाणी आग लागलेली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे जे कर्मचारी, इतर केंद्रांचे जे कर्मचारी, त्यांच्या मदतीने आम्ही आग विझवतोय, प्रयत्न करतोय. या ठिकाणी आमच्या अग्निशमन दलातर्फे 5 ते 6 गाड्यांच्या मदत कार्यकर्ता सज्ज आहे. हे होते अग्निशमन दलाचे अधिकारी. त्यांनी जी आगीची माहिती त्यांना मिळाली, त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि कुठेतरी आपसातील वाद असू शकतो या याच्यानी ही आग लागलेली असावी असं त्यांचं प्रथमदर्शी म्हणणं आहे. लवकरच ही आग पूर्णपणे नियंत्रणात ते आणतायत आणि शर्तीचे प्रयत्न त्यांच्याकडून होताना आपण बघतो आहोत. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी भयंकर अशी आग लागलेली होती आणि ती कुठेतरी आता आटोक्यात आलेली आहे अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असेल, पण जीवितहानी मात्र या ठिकाणी झालेली नाही, पण आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण त्या पोलिसांची टीम या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाली होती आणि पूर्ण गर्दीवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. खरं तर आभार मानले पाहिजे त्या अग्निशमन दलाचे, त्यांनी अथक असे प्रयत्न करून या ठिकाणची आग आटोक्यात आणलेली आहे. थोड्या प्रमाणात आहे, पण त्यांचे शर्तीचे प्रयत्न अजून पण चालू आहेत त्या ठिकाणी. आणि खरं तर बघायला गेलं तर आगीचं कारण पूर्णपणे असं समजू शकलेलं नाही. त्या ठिकाणची पहिल्या एक वेळा याच ठिकाणी अशी आग लागलेली होती आणि आता दुसऱ्यांदा या ठिकाणी आग लागल्याची घटना आपल्याला निदर्शनात येत आहे. अग्निशमन दलाकडून सांगितलं जात आहे का पूर्णपणे जरी आग आटोक्यात आली नसली, पण थोडक्यात प्रमाणात आग आता आहे आणि ती पूर्णपणे आटोक्यात येईल असं त्यांच्याकडून बोलले जात आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल, नाशिक.